शहर में सोमवार से लॉकडाउन लगाया गया। लॉकडाउन के दौरान शहर में बेवजह घूमने वालों के खिलाफ यातायात विभाग ने कार्रवाई की, जिसमें 650 वाहनों को जब्त किया गया। ये कार्रवाई पूरे 7 दिन तक शहर में की जाएगी, ऐसी जानकारी यातायात विभाग के पुलिस उपायुक्त सागर अवार द्वारा दी। शहर में लॉकडाउन के पहले दिन यातायात विभाग लॉकडाउन के चलते शहर में सभी मार्केट बंद थी। लॉकडाउन के नियमों के चलते बिना वजह घर से बाहर निकलने वालों के खिलाफ पुलिस द्वारा कड़ी कार्रवाई की जा रही है। लॉकडाउन के पहले दिन यातायात विभाग द्वारा 650 वाहनों पर कार्रवाई की गई है। नहीं, काल पहला दिवस होता अंशतः जो लॉकडाउन नागपूर शहरामध्ये लागलेला, त्याच्या अनुषंगाने जे बरेचसे नागरिक रस्त्यावरती जे पडले होते घराबाहेर, त्याच्यावरती आम्ही सकाळी 2-व्हीलर्स आणि 4-व्हीलर्स डिटेन्शन करण्याचं प्रमाण वाढवल्यानंतर दुपारनंतर थोडे लोक नागरिकांची बाहेर पडण्याची हे कमी झाली। साधारणपणे काल दिवसभरामध्ये 650 दरम्यान गाड्या आम्ही डिटेन केल्या होत्या, चौकशी अंती त्यानंतर सोडून देण्यात आल्या। आजसुद्धा आमच्याकडे तीच कारवाई चालू आहे। 4-व्हीलर्स, काही बसेस आणि 2-व्हीलर्स यांच्यावरती कसून चौकशी करून तो बाहेर पडण्याच्यासाठी आलेला आहे माणूस, त्याचं गरज आहे की नाही बाहेर पडण्याची याची खात्री करून आम्ही नंतर त्याचं पूर्णतः चौकशी करून नंतर त्याला सोडत आहोत। आजही दिवसभरामध्ये आम्ही बऱ्याच गाड्या डिटेन केलेल्या आहेत, ही कारवाई आज दिवसभरात सुरू राहणार आहे। हो, 7-8 दिवस ही कारवाई चालणार आहे। दंड काल तर जवळजवळ आम्ही एकूण 3,000 केसेस केलेले आहेत। साधारणपणे 2,500 ते 3,000 केसेस आमच्या दररोज होतात, त्याच्यामध्ये मास्कच्या केसेस आहेत, डिटेन्शनच्या केसेस आहेत, 188 केसेस आहेत। ही कारवाई अशीच चालू राहणार आहे। नाही, तुम्ही काही सांगाल ना 10,000 3,000, मला मी सांगितलं तुम्हाला आकडा, आत्ता दंडाची आकडा आता माझ्याकडे नाही। 3,000 केसेस झाल्या। शहर में 7 दिन तक लॉकडाउन होने से पुलिस द्वारा कड़ी कार्रवाई बेवजह घर से बाहर निकलने वालों पर की जाएगी, ऐसी जानकारी भी पुलिस द्वारा दी गई है। कैमरा पर्सन माइकल के साथ क्षितिजा देशमुख, BC News, नागपुर।